हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। शुभ मंगलम सर्व मंगलम नक्षत्र मंगलम अलंकार मंगलम रतनलाल सिंह बाफना ज्वेलर्स भारत वर्ष का स्वर्ण तीर। लॉकडाऊन नंतर आलेल्या लाईट बिलमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत। कोरोनामुळे आर्थिक संकट असताना वीज बिलाने शॉक दिले आहे। मात्र सर्वसामान्य नागरिकच नाही तर राजकीय नेत्यांनाही लाईट बिल हातात पडताच झटका बसलाय। भाजपा नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही महावितरणने लाईट बिलचा झटका दिला आहे। मुक्ताईनगर येथील घरासाठी 1,04,000 रुपयांचे लाईट बिल आले आहे। एप्रिल ते जुलै या 4 महिन्यांचे हे लाईट बिल आहे। लाईट बिल पाहून एकनाथ खडसे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे। या प्रकरणी चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली। महावितरणने सामान्य ग्राहकांना वेठीस धरू नये असे आवाहनही खडसे यांनी केले आहे। लॉकडाऊन मध्ये महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीचे वीज वितरण कंपनीचे बिल इतके अवास्तव आहे की ते न भरण्यासारखे आहे। मला स्वतःचं माझ्या घरगुती बिल जे घराचं बिल आहे ते 1,04,000 रुपयाचं हे बिल आलेलं आहे। आता यामध्ये आमची मागणी सरकारकडे आहे की जे काही अवास्तव बिल आलं आहे त्याची तपासणी करा, त्याच्यामधल्या बिलांमध्ये काही सवलत द्या, सूट द्या आणि ह्या प्रकारचे लोकांना वेठीस धरण्याचं काम करू नका। बिलामध्ये सरकारने काहीतरी सवलत दिली पाहिजे अशी राज्य सरकारकडे माझी मागणी। अवास्तव लाईट बिल सामान्य नागरिक त्रस्त आहेत। शासनाने याची चौकशी करून लाईट बिलात सूट द्यावी अशी मागणी होत आहे। विरोधी पक्षाने देखील सरकारला यावरून लक्ष केले आहे। जळगावहून धर्मेंद्र सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज मराठी। क्या बोलती पब्लिक? पब्लिक कुछ नहीं बोलती है, सब ऐप जिम ज्वाइन कर रहे हैं। क्यों? 12,900 में पूरे साल की मेंबरशिप मिल रही है ना? यस, ऐप जिम में 12,900 में ईयरली मेंबरशिप पाए। ऐप्स फिटनेस एंड वेलनेस, खानदेश सेंट्रल मॉल, जलगांव। हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।